नमस्कार, मी धनंजय शिंदे, सारोमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत। आज 9 एप्रिल सकाळचे 7 झालेत। आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। अहमदनगर जिल्ह्यात गुरुवारी आतापर्यंतच्या सर्वाधिक करोना रुग्णांची नोंद झाली। गुरुवारी 2,233 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तर 15 करोना रुग्णांचा मृत्यू झाला। उपचारानंतर बरे झालेल्या 1,319 जणांना डिस्चार्ज देण्यात आला। सध्या जिल्ह्यात 11,637 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। दरम्यान जिल्ह्यात करोना प्रतिबंधक लसीचा साठा 1 दिवस पुरेल इतकाच शिल्लक असल्याची माहिती सूत्रांनी दिली, तर लस संपण्यापूर्वीच नव्याने लसीचा पुरवठा होईल असेही सांगण्यात आले आहे। जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आलेल्या आदेशानुसार गौण खनिज परवान्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे। या निर्णयामुळे वाळू दगड खाण मालक, मुरुम स्टोन क्रशर धारक आणि डंपर मालकांना दिलासा मिळाला आहे। करोनाचे प्रमाण वाढत असल्याने 1 ते 8 विद्यार्थ्यांनंतर आता 9वी व 11वीच्या विद्यार्थ्यांनाही परीक्षेविना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय 2 दिवसांपूर्वी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे। त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यातील 9वी व 11वीचे 1,45,000 विद्यार्थी परीक्षा न देता पुढच्या वर्गात जाणार आहेत। राहता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथे अहमदनगर राज्य उत्पादन शुल्क विभागासह श्रीरामपूरच्या भरारी पथकाने गुरुवारी छापा टाकून बनावट दारू व वाहतूक करणारे वाहने असा एकूण 20,80,455 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। राहुरी शहरातून अपहरण झालेले पत्रकार रोहिदास दातीर यांची निर्गुण हत्या केल्याप्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील 1 आरोपीला काल मध्यरात्री राहुरी शहरातून ताब्यात घेण्यात आले आहे, तर उर्वरित 3 आरोपी पसार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली। या होत्या ठळक घडामोडी। सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत .com या संकेतस्थळाला। नमस्कार।